विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर। पहिल्या यादीमध्ये 99 उमेदवारांचा समावेश। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह इतरांनाही संधी। सहाव्यांदा उमेदवारी दिल्याबद्दल फडणवीसांनी मानले पक्षश्रेष्ठींचे आभार। जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न असेल। देवेंद्र फडणवीस यांची एक्सपोस्ट। नागपूरच्या कामठी मतदारसंघामधून विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांचं तिकीट कापलं। कामठीमधून चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी। 2019 बावनकुळेंच्या जागी सावरकरांना देण्यात आली होती उमेदवारी। लोकसभेमध्ये पराभव झालेल्या उमेदवारांना भाजपकडून पुन्हा एकदा संधी। बल्लारपूरमधून सुधीर मुनगंटीवार तर मुलुंडमधून मिहीर कोटेचा निवडणूक लढवणार। मुंबईतील भाजपचे 14 उमेदवार जाहीर। पश्चिम उपनगरांमध्ये 7 विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी, तर वर्सोवा आणि बोरिवलीमधून अद्यापही उमेदवारांची घोषणा नाही। भाजपची पहिली यादी जाहीर। पहिल्याच यादीमध्ये अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांचं नाव। नांदेडच्या भोकर मतदारसंघामधून उमेदवारी जाहीर। कल्याण पूर्वमधून भाजपकडून सुलभा गायकवाड यांना उमेदवारी। सुलभा गायकवाड गोळीबार प्रकरणामध्ये जेलमध्ये असलेल्या गणपत गायकवाड यांच्या पत्नी। भाजपकडून डोंबिवलीमध्ये रवींद्र चव्हाण यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर। उद्या आंगणेवाडीच्या भराडी देवीचा आशीर्वाद घेऊन उद्यापासूनच प्रचाराला करणार सुरुवात। हिंगोली विधानसभेमधून तान्हाजी मुटकुळेंना उमेदवारी जाहीर। सलग तिसऱ्यांदा मुटकुळेंना भाजपकडून उमेदवारी। 1 लाखाच्या मताधिक्यानं निवडून येणार मुटकुळे यांना विश्वास। भाजपचे आमदार सुरेश भोळे यांना जळगाव शहर मतदारसंघामधून तिसऱ्यांदा उमेदवारी। जनता आणि पक्षामधील नेत्यांचा विश्वास जपणार। उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर सुरेश भोळे यांची प्रतिक्रिया। सोलापूर दक्षिणमधून सुभाष देशमुखांना भाजपची उमेदवारी। देशाप्रमाणे भाजपमध्येही लोकशाही। देशमुखांची प्रतिक्रिया। फटाके फोडून कार्यकर्त्यांनी केला जल्लोष। भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये महेश चौगुले भाजपचे उमेदवार। छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरामध्ये शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये जल्लोष। पुण्याच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामधून सिद्धार्थ शिरोळे यांना पुन्हा एकदा उमेदवारी। कार्यकर्त्यांनी पेढे भरवून केला आनंद व्यक्त। जळगावमधल्या रावेर विधानसभा मतदारसंघामधून अमोल जावळे यांना संधी। भाजपच्या पहिल्या यादीमध्ये जावळे यांचं नाव। संजय केळकर यांना ठाण्यामधून तिसऱ्या वेळेला उमेदवारी। नाव जाहीर होताच कार्यकर्त्यांकडून जल्लोष, तर केळकरांनी मानले पक्षश्रेष्ठींचे आभार। धुळे शहर विधानसभेसाठी भाजपकडून अनूप अग्रवाल यांना उमेदवारी। उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर कार्यकर्त्यांनी केला जल्लोष। भाजपच्या पाठोपाठ शिवसेनेची पहिली यादी येण्याची शक्यता। शिवसेनेच्या 50 उमेदवारांची घोषणा होणार असल्याची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता। अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची आज महत्वाची बैठक। परिवर्तन महाशक्तीची पहिली यादी उद्या जाहीर होणार। परिवर्तन महाशक्ती उद्या आपले 75 उमेदवार जाहीर करण्याची शक्यता। महायुतीमध्ये 265 पेक्षा जास्त जागांचं वाटप निश्चित। शेवटच्या 10 ते 15 जागांवरती तिढा असल्याची माहिती। येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये निर्णय होणार, शिंदे आणि फडणवीसांची माहिती। महाविकास आघाडीमधील धुसफूस कायम। विदर्भामधल्या जागांवरती अजूनही रस्सीखेच सुरू असल्याची माहिती। काल 10 तास बैठक होऊनही तोडगा नाही। महाविकास आघाडीमधले मतभेद सोडवण्यासाठी शरद पवारांचा पुढाकार। काँग्रेसच्या दिल्लीमधल्या नेत्यांसोबत पवारांनी फोनवरून चर्चा केल्याची सूत्रांची माहिती। नाना पटोले आणि संजय राऊत असेपर्यंत महाविकास आघाडीचं जागा वाटप अशक्य। राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींचा टोला। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून मारामाऱ्या सुद्धा होतील, मिटकरी यांचं वक्तव्य। शरद पवार पक्षामध्ये काही मतदारसंघामधील उमेदवारांच्या संदर्भातले निर्णय अजूनही प्रलंबित। यामध्ये माढा, माण, श्रीगोंदा, मोहोळ, अणुशक्तीनगर, परळी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश। संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही, 15 तास बसू पण तोडगा काढू, संजय राऊत यांचं वक्तव्य।
ज्योती मेटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश। शरद पवार यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याच्या नंतर पक्ष प्रवेशाचा निर्णय। पक्ष देईल ती धुरा सांभाळणार। ज्योती मेटे यांची माहिती। निलेश राणे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट। येत्या 2 दिवसांमध्ये निलेश राणे शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती आणि त्यानंतर कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी घोषित होणार। मनोज जरांगे यांचं ठरलं, विधानसभेच्या रिंगणामध्ये उमेदवार उतरवणार, मात्र समीकरण न जुळल्यास सगळ्यांनाच पाडणार। इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्याचे आदेश। जिथे मराठा उमेदवार निवडून येईल तिथेच उमेदवार उभे करू, बाकी ठिकाणी एससी एसटी उमेदवाराला निवडून आणू, मात्र आपल्या अटी मान्य असल्याचं त्यांच्याकडून लिहून घेऊ, मनोज जरांगे यांचं वक्तव्य। निवडणुकीमध्ये उतरू, मात्र यामुळे मराठा समाजाच्या लढ्याकडे दुर्लक्ष होता कामा नये, मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन। आंतरवारी सराटीतील बैठकीपूर्वी जरांगेंचा पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवरती निशाणा। फडणवीस क्रूर माणूस, आमचा आनंद हिरावून घेतला, त्यांना सुट्टी नाहीच, जरांगेंची टीका। आम्ही आरक्षण मागितलं तर आम्हाला फक्त 1500 रुपये दिले, मात्र ज्यांनी आरक्षण मागितलं नाही त्या 15 जातींना आयुष्यभराचं आरक्षण दिलं, मनोज जरांगेंची टीका। संभाजीनगरमध्ये जरांगे पाटील यांनी घेतली मुस्लिम धर्मगुरू सज्जाद नेमानी यांची भेट, दोघांमध्ये तब्बल 2 तास चर्चा। धाराशिवमधल्या वाघोलीमध्ये मराठा आरक्षणासाठी राजकीय नेत्यांना गावबंदी। तुळजापूर मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार अण्णासाहेब दराडेंना ग्रामस्थांनी पाठवलं परत। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएममधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, उमेदवारी देताना इम्तियाज जलील पैसे घेत असल्याचा प्रदेश कार्याध्यक्ष गफ्फार कादरी यांचा आरोप। ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित श्रीकांत पांगरकर यांच्या पक्षप्रवेशाला स्थगिती। अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीमध्ये झाला होता पक्षप्रवेश। सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघामधून माजी आमदार नरसय्या आडाम निवडणूक लढवण्यावरती ठाम। 28 तारखेला हजारो कार्यकर्त्यांसह माकपकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार, आडाम यांची माहिती। राजेंद्र शिंगणे यांनी अजित पवारांची साथ सोडल्याच्या नंतर गायत्री शिंगणे अजित पवारांच्या भेटीला, गायत्री शिंगणे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार का अशी ही चर्चा। बीडच्या गेवराईमध्ये वंचितकडून विधानसभेसाठी प्रियंका खेडकर यांना उमेदवारी, महायुतीकडून विजयसिंह पंडित आणि महाविकास आघाडीकडून लक्ष्मण पवारांना उमेदवारी मिळण्याची शक्यता, त्यामुळे मराठा उमेदवारांच्या समोर ओबीसी चेहरा देऊन वंचितची खेळी। निवडणुकीच्या तोंडावरती बीडचे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्केंचा पक्ष सोडण्याचा निर्णय, येत्या 2 दिवसांमध्ये पुढची दिशा ठरवणार। भाजपच्या नेत्या नवनीत राणा नांदेड लोकसभा पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता। नवनीत राणांचे वडील पंजाबचे आणि नांदेडमध्ये शीख समाज मोठ्या प्रमाणात असल्याने भाजपच्या एका गटाकडून मागणी। भिवंडी मतदारसंघासाठी ठाकरेंची शिवसेना आग्रही, माजी आमदार रुपेश म्हात्रेंना उमेदवारी देण्याची उद्धव ठाकरेंकडे केली मागणी, मागणीकडे दुर्लक्ष केल्यास राजीनामा देण्याचा पदाधिकाऱ्यांचा इशारा। महायुतीच्या वरळी विधानसभा मतदारसंघामधील संभाव्य उमेदवार शायना एनसी मतदारसंघामध्ये सक्रिय, मतदारांसोबत शायना एनसी यांच्या भेटीगाठी सुरू। जनसंवाद दौऱ्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे पालघरमध्ये, पालघर आणि बोईसर मतदारसंघामध्ये श्रीकांत शिंदेंचा कार्यकर्त्यांसोबत संवाद। मुंबईमध्ये 1,60,000 नवीन मतदार, मालाडमध्ये महिला मतदारांची संख्या सर्वाधिक। चंद्रपुरातल्या राजुरा मतदारसंघामध्ये 6,853 बनावट नावं मतदार यादीमध्ये टाकण्याचा प्रयत्न उघडकीस, बोगस ऑनलाईन नोंदणी झालेले सर्व मतदार परप्रांतीय असल्याचं 8 नावांवरून समोर। तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये बोगस मतदार नोंदणी प्रकरणामध्ये 40 जणांवरती गुन्हा दाखल, बोगस मतदार नोंदणीचा प्रकार समोर आल्याच्या नंतर प्रशासन अलर्ट। निवडणूक कामाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी नकार दिल्यामुळे सहाय्यक शिक्षकाच्या विरोधात सावनेरमध्ये गुन्हा दाखल, जयप्रकाश हेडाऊ यांना टपाल मतदानाच्या कामामध्ये नेमण्यात आलेलं होतं। एबीपी माझा
उघडा डोळे, बघा नीट।